महत्त्वाचा मुद्दा रस्त्यांचा. आज मी स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन रस्त्यांचा आढावा घेतला. काल मला असं वाटतं की शिवसेनेचे माजी नगरसेवक देखील गेलेले होते. आजपर्यंत रत्नागिरीमधल्या रेनफॉलची आकडेवारी जी आहे ती 2900 मिलीमीटर आहे. त्याच्यामुळं खड्डे भरायला अडचण होते, परंतु खड्डे भरण्यापेक्षा उरलेल्या रस्त्यांचं कॉम्प्रिटीकरण येत्या 15-20 दिवसांमध्ये सुरू होईल तो देखील आज आम्ही निर्णय घेतला आहे. आणि खड्डे देखील चांगल्या पद्धतीनं भरले गेले पाहिजे हा देखील निर्णय मी घेतलेला आहे. मुद्दा राहतो खड्डे का पडले. कॉम्प्रिटीकरणासाठी जे पैसे मंजूर झालेले होते ते कॉम्प्रिटीकरण पावसाळ्यामुळं म्हणजे मजगाव रोडपासून अपराध हॉस्पिटलपर्यंत, नाचण्याच्या हद्दीपासून मारुती मंदिरपर्यंत आणि साळवी स्टॉपपासून मारुती मंदिरपर्यंत हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही केबलिंग करायचं आहे म्हणून डांबरीकरण करून ठेवलेलं आहे, पण त्याच्यावर देखील कॉम्प्रिटीकरण होणार आहे आणि येत्या 15 दिवसांमध्ये पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कॉम्प्रिटचं काम सुरू होणार आहे. त्याच्यामुळं कुठच्याही गोष्टी सगळे लोकांना त्रास होतोय त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ती मी पालकमंत्री म्हणून स्वीकारली, त्यामध्ये मला काही वाटत नाही आणि ती काम करण्याची देखील जबाबदारी आमची आहे. परंतु हे करत असताना प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करणं हे किती योग्य आहे हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यांनी आता वृक्षारोपण केलेलं आहे त्यांनी तो वृक्ष वाढवावा आणि त्यांची फळं स्वतःच खावी. किंवा कॉन्क्रिटीकरण करताना तो वृक्ष कुठं लावणार आहे कोणाच्या घरासमोर ते देखील ठरवावं. कालचा मुद्दा, काल सोमेश्वरच्या संदर्भामध्ये 50-60 लोक हे MSBOच्या इथं आले, मी देखील आता तिथे जात होतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं राजकारण किती करावं. विधानसभेची निवडणूक आली मी समजू शकतो, अनेकांनी देव पाण्यात भरून ठेवले हे देखील मला माहिती आहे. त्याच्यासाठी एवढं खाली येऊन राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही. तिथं माझी चर्चा झाली, मी त्यांच्याशी बोललो, आता देखील ते माझ्याबरोबर आहेत सगळे. तर ते काही लोक माझ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून काही लोकांनी तिथे येऊन भाषण करण्याचा प्रयत्न केला. भाषण करावं मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु ते प्रवेश करणारे जे ठरलेले आहेत ते करणारच आहेत. काही झालं तरी या मतदारसंघामध्ये 7-8 दिवसांमध्ये नक्की काय काय होणार आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल. परंतु राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये. काही लोक माझ्याशी फोनवर बोलू शकतात, काही लोक माझ्याशी भेटून बोलू शकतात. जसं निधीसाठी माझ्या पक्षातील लोक, मित्रपक्षातील लोक माझ्याकडे येऊन सहाय्य करून जातात, तसं वृक्षारोपण करण्याच्या अगोदर जर माझ्याकडे आले असते तर मी त्यांच्याबरोबर वृक्षारोपण करायला आलो असतो. तर त्याच्यामुळे कुठच्याही गोष्टीमध्ये राजकारण करू नये, जनतेच्या भावनांशी खेळू नये या मताचं मी आहे. त्याच्यामुळे रत्नागिरीतली देखील डांबरीकरणाची कामं जी आहेत किंवा कॉन्क्रिटीकरणाची कामं आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन आज आढावा घेऊन सेतूचे प्रश्न होते ते देखील सोडवलेले आहेत आणि या कॉन्क्रिटीकरणाचा प्रश्न देखील सोडवलेला आहे. बोला.